कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमस्कार। ज्येष्ठ वद्य नवमी माऊलींचा काल प्रस्थान सोहळा झाल्यानंतर माऊली आज आपल्या खऱ्या वाटचालीला सुरुवात करते आजोळ घरापासून। आळंदीकरांचे अश्रू थांबत नसतात। काही दिवस माऊली इथून वाटचाल करणार आहे ही भावना असते। माऊली इथं नसताना मंदिरात रोजचं अनुष्ठान करणारे लोक आणि त्यांच्यावर सेवेची जबाबदारी ज्यांना दिली आहे असे चक्रांकित महाराज या ठिकाणी आपलं अनुष्ठान आणि प्रवचन ही सेवा चालूच ठेवत असतात माऊली परत येईपर्यंत निष्ठेने। माऊली सकाळी आजोळ घराहून निघते। पहिला करणा झाला, दुसरा करणा झाला, तिसरा करणा झाल्यानंतर पहिल्यांदी नगारखाना पुढे सरकतो। माऊलींचे अश्व असतात, मानाच्या 27 दिंड्या पुढे येतात, इंद्रायणी पुढे वाहत असते, माणसांचा ओघ वाहत असतो आणि मागोमाग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा रायांची पालखी रथात ठेवली जाते। आळंदी नगरपालिकेच्या पाशी उभा असलेला हा रथ फुलांनी अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेला असतो आणि तो सजवलेला रथ त्याला खूण मिळताच तिथून निघतो। पालखी म्हणजे देव बसले असं म्हटलं, खांदेकरांनी पालखी ठेवली की तत्क्षणी निघालेली असते। आळंदीकर नदी पल्ल्याड माऊलीला सोडायला म्हणून निघतात, माऊलीच्या बरोबरीने चालतात। वाहत चाललेली इंद्रायणीचं पाणी खळाळ 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 वाहत चाललं जातं। आनंदाने सांगायला, कधी एकदा भामा इंद्रायणी आणि भीमेचा संगम होतोय, भीमेच्या मार्गातनं चंद्रभागेला जाऊन मिळतोय आणि पंढरीरायाला सांगतोय आमची माऊली निघाली बरं। इंद्रायणीच्या या पाण्याचा ओघ जसा वाहत जातो तस तसा हा भक्तांचा मेळा सुद्धा पुण्याच्या दिशेने चालायला लागतो। सकाळच्या रम्य प्रसन्न वेळेला निघालेला हा पालखीचा सोहळा ज्या वेळेला पहिल्यांदा थोरल्या पादुकांपाशी येतो तिथं पहिल्या सेवेला पहिल्या विसाव्याला म्हणून थांबतो आणि तिथं माऊलींच्या पादुका थोरल्या पादुकांच्या मंदिरात नेल्या जातात। मालक चोपदार याचं नियोजन करतात आणि मग थोड्या विश्रांतीनंतर सकाळची निहारी घेऊन पुन्हा पुढचा टप्पा सुरू होतो। वाटेमध्ये ज्या ठिकाणी दत्त मंदिर आहे तिथं दुपारच्या विसाव्याची जेवणाची सोय असते। तत्पूर्वी प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असणाऱ्या ठिकाणी सुद्धा पालखी बाहेरूनच दर्शन घेते। माऊली दारी आली आहे या भावनेनी अनेक भक्त माऊलीचं दर्शन घ्यायला धावत असतात। कुठला टप्पा कधी सरला हे पटकन कळत सुद्धा नाही आणि बघता बघता दुपारच्या जेवणाच्या टप्प्याला येते। पालखी तिथे येऊन विसावते दत्त मंदिरात आणि मग सगळे भक्त आपापल्या तंबूत आपापल्या ट्रक्स जिथे लागले आहेत तिथं जाऊन आपलं जेवण करून पुन्हा ताजे तवाने होऊन निघतात पुण्याकडे जायला। खरं सांगायचं तर गंमत अशी असते, आपल्याला फक्त हे चालणारे भक्त आणि त्यांची लगबग त्यांची शिस्त या गोष्टी भावून जातात, आपल्याला लक्षात येत नाही। अहो ज्या वेळेला पहाटे पालखी निघणार आहे त्याच्याही अगोदर खूप भल्या पहाटे सूर्यप्रकाश येण्याच्याही आधी रथ आणि बाकीच्या गोष्टी तयार होण्याच्याही आधी आमचे ट्रक्स माल भरलेले सगळ्या वस्तू आणि ज्यांच्यावर इतर जबाबदारी आहे, नाश्त्याची सेवा जिथं द्यायची आहे, भोजनाची सेवा जिथं द्यायची आहे, त्यांना पुढं जायचं असतं। पालखी ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्याने जायला तर त्यांना मार्ग नाहीच आहे। अशा वेळेला प्रशासनावर पोलीस नियंत्रणावर खूप ताण आलेला असतो। सुमारे 2-3 हजार ट्रक आळंदीहून पुण्याच्या दिशेने वेगवेगळ्या मार्गाने जाऊन पोचतात। इप्सित स्थळी ते थांबतात कारण त्यांच्याकरता मागून येणाऱ्या दिंडीकऱ्यांची सोय ते येऊन पोचण्यापूर्वी स्वयंपाक करून तयार राहायचं असतं। हे सगळं नियोजन खूप सोपं नसतं। काही मिनिटांमध्ये आपलं भोजन घेतल्यानंतर सगळी भांडी कुंडी आवरायची
आणि पुन्हा माऊली निघायच्या आत पुण्याच्या मुक्काम स्थळी जाऊन पोचायचं याची घाई त्यांची लगबग चालू असते. हे करत असताना ट्रक्सना वाहनांना काही वैयक्तिक वाहनं असतात, काही सरकारी वाहनं असतात जी गरजेची असतात, या सगळ्यांना जायला रस्ता करून देणं खूप जिकिरीचं काम असतं. आणि हा सगळा पोलीस फाटा मोठ्या आनंदाने फक्त माऊली माऊली बाजूला सरका, गोंधळ होऊ देऊ नका असा हात जोडून विनवून प्रत्येकाला सांगत असतात. याच वेळेला प्रशासन जे आपलं काम आहे ते करत असतं, महानगरपालिकेतर्फे स्वागत होणं, महापौरांनी तिथं हजर राहणं, इथं पालखी पुण्यात येऊन पोचणारे तत्पूर्वी त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींची सोय करणं, बाकीच्या गोष्टी तर अन्न आणि इतर गोष्टी आहेतच, पण त्यांच्या रोजच्या शौचमुखमार्जनाची सुद्धा सोय करून ठेवणं, त्याला आवश्यक ती वीज पाणी आणि इतर कोणत्याही अडचणी येऊ नयेत, अग्निशामक दलाला सावध ठेवणं, अशा असंख्य गोष्टींचा एकाच वेळेला जोरात व्यवस्था चाललेली असते. ज्या वेळेला पालखी सोहळ्याचं नियोजन चालू असतं त्यांच्यातही याच वेळेला त्यांच्या रथाच्या बरोबर चाललेल्या इतर वाहनांना मात्र एक वेगळंच संयोजन करायचं असतं, समन्वय साधायचा असतो तुकोबा रायांच्या दिंडीशी. कारण पुण्याच्या एका वेगळ्या रस्त्याने, खरं सांगायचं तर पिंपरी चिंचवड वगैरे ओलांडून त्या महामार्गाने येत असलेली तुकोबा रायांची पालखी कुठपर्यंत आली, कुठे पोचतीये, त्यांची वाटचाल किती झाली आहे, त्याच्या मागून माऊलींना चालायचं आहे, हे सगळे आडाखे बांधून त्यांचं नियोजन करण्याचं काम हे आपल्या डोळ्या देखत घडत नाही, पण त्या व्यापात असणाऱ्या व्यक्तींची ती धावपळ चालू असते. पुणे शहरामध्ये स्वागत दोन्ही ठिकाणी केलं जातं, आधी प्रत्यक्ष पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत शिरताना आणि प्रत्यक्ष पुण्यात आल्यानंतर सुद्धा. पण हे करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुण्याचं मोठं मानलं जाणारं एक ठिकाण, ज्याला आता संचेती हॉस्पिटलची जागा मानायला हरकत नाही, जिथं पुणे जिल्ह्याचं आपलं न्यायालय आहे, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे जे प्रमुख न्यायाधीश असतात ते या माऊलींच्या संस्थांचे प्रमुख आहेत, त्यांचा तो मान असतो की त्यांच्यातर्फे माऊलींचं स्वागत केलं जातं आणि माऊली पुण्यात आतमध्ये येते आणि मग पुणेकरांच्या भक्तीला उचंबळून येतं, भक्तिभावाने जागोजागी प्रत्येक ठिकाणी भजन कीर्तनं चालू असतात, रेकॉर्ड्स लागलेले असतात, माऊलींच्या नावाचा जयघोष चाललेला असतो आणि पुणेकर माऊलींच्या रथाचा कळस दिसावा, नवे नवे शक्य झालं तर माऊलींच्या पादुकांचं दर्शन व्हावं आणि अगदी फारच भाग्यवान असेल तर रथाला, किमान रथाला जमलं तर पादुकांना स्पर्श तरी व्हावा म्हणून आपल्याला लोटून देत असतो. वयाचा, जातीचा, इतर कुठलाही अभिनिवेश न ठेवता सगळं पुणे माऊलीमय आणि खरं सांगायचं तर विष्णुमय झालेलं असतं. एकाच वेळेला अनेक भक्तांचे मेळे तिथं येत असतात. संताजी जगनाडे यांची दिंडी येते, तुकोबाराय पहिल्यांदा प्रवेश करतात आणि त्यांनी आखून दिलेल्या रस्त्यांनी तुकोबाराय पुणे शहरामध्ये पुढे वाटचाल करतात, मागोमाग माऊली येते. माऊली आल्यानंतर तिथं भक्तांचा मेळा वाढतच असतो. अनेकदा असा प्रश्न पडतो की वाटेत या भक्तांना देण्याकरता म्हणून दातृत्व असणाऱ्या लोकांनी अन्नधान्य, इतर गोष्टी, मग कोणी केळी वाटतं, कोणी पुस्किटचे पुढे वाटतं, कोणी साबुदाण्याची खिचडी वाटतं, इतर वस्तू लाडू असतात काही. आपण एक भान लक्षात ठेवलं पाहिजे, दान जरूर करावं, पण या दिंडीत जे मानाचे, सत्याचे, नियमाचे आणि दिंडीबरोबर चालणारे वारकरी आहेत ते आपली रांग, आपली दिंडी, आपली रांग कधीही सोडत नाहीत. ते याचा गैरफायदा घेत नाहीत आणि ते आपली जागा सोडून अशा चालू असणाऱ्या अन्न वाटपामध्ये फिरकत सुद्धा नाहीत. जे फिरकतात ते हौशे, नवशे आणि गवशे असणारे जे लोक आहेत ते. पण या प्रत्यक्ष प्रस्थानानंतर आळंदी ते पुणे या प्रवासात अनेक वर्षात खूप बदल होत गेले. सुरुवातीला कमी असणारी संख्या आता अचानक वाढायला लागली, नवतरुणांची संख्या वाढतीये. गंमत म्हणजे सुरुवातीला
केवळ गंमत उत्साह आणि आम्हालाही बघायचंय म्हणून सुरू झालेली आय टी दिंडी आता नित्य भक्ती रंगात रंगून त्याच्याबरोबर चालत असते. म्हणजे नव्याने चालणाऱ्यांची संख्या ही भक्तिभावानेही असते, मी नवीन काहीतरी पाहतोय म्हणूनही असते, काय असतो तरी हा सोहळा म्हणूनही असते. म्हणजे ज्याला आपण म्हटलं की जो जिज्ञासू आहे तोही असतो, जो आर्त आहे तोही असतो, ज्याला काही नुसती माहिती घ्यायची आहे किंवा पाहायचं आहे असाही असतो, आणि खरे ज्ञानी खरे भक्त आपली वाटचाल करत असतात. खरं तर हा खूप मोठा टप्पा, आळंदी ते पुणे या टप्प्याचं अंतर जवळजवळ 28 ते 29 किलोमीटरचं, पण ते अंतर कमी करण्याचाही प्रयत्न केला जायला पाहिजे. वारकरी नव्याने चोखाळलेली वाट स्वीकारत नाहीत असं नाही आहे. रस्त्यातलं अंतर चालण्याचं कमी व्हावं आणि त्याच्याबरोबर जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी जवळचा मार्ग स्वीकारून संगमवाडीच्या ठिकाणासारख्या रस्त्याने सुद्धा आपली वाटचाल चालू ठेवतात, नवा पायंडा पाडतात. यंदाच्या वर्षी आलेला हा जो काही अडचणीचा जो काही भाग आहे तोही आत्ता आम्ही मनाने स्वीकारलाय, बुद्धीला पटला नाही, मनाला रुचला नाही, तरी घालून दिलेली शिस्त आणि नवीन पायंडे स्वीकारण्याचं एक आत्मिक बळ वारकऱ्याकडे आहे. आणि मला खात्री आहे की यामुळे आज प्रत्यक्ष माऊलींच्या पादुका पुण्यात पोहोचल्या नाहीत तरी हे आमचे सगळे भक्त आत्ता त्या त्या रस्त्याला माऊली कुठे असणार, माऊली कुठे असती आणि आता कुठे काय होतं या सगळ्या गोष्टींचा एक मागोवा घेत असतील, आणि त्यांना या गोष्टींचा निश्चित कुठेतरी मनावर होणारा परिणाम त्यांनी अतिशय सावधपणे आनंदाने आणि खरं सांगायचं तर सकारात्मक रीतीने घेतला पाहिजे, आणि तोही असा की माऊली येणार आहे, नक्की येणार आहे आपल्या भेटीला.